आम्ही विकासाच्या आधारावर मते मागतोय, मात्र भाजप मोदींच्या जीवावर मते मागत असून जेडीएसला मात्र काही नावच नाही आणि त्यांचा विकासही नाही। त्यामुळे लोकांनी काँग्रेसचे हात बळकट करावेत असे आवाहन आमदार आणि काँग्रेसचे उमेदवार अरविंद देशपांडे यांनी केलंय। आज अरविंद देशपांडे यांनी हल्याळ येथे आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यावेळी ते आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलत होते। ಅಭಿಮಾನ ಪ್ರೀತಿ ಬಂದ್ರಿ, ಅದ ಬಗ್ಗೆ ನನ್ನ ಕೃತಜ್ಞತೆ. ನಾವು ಚುನಾವಣೆ ಬಂದಾಗ ನಾವು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮೇಲೆ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತೇವೆ. ಬಿಜೆಪಿಯವರು ಮೋದಿ ಹೆಸರು ಹೇಳಿ ಚುನಾವಣೆಗೆ ಹಾಗಾಗಿ ಹಲವಾರು ವಿಚಾರ ನಮ್ಮ ಗ್ಯಾರಂಟಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಆಗಿದೆ, ಬಹಳ ಕಷ್ಟ. ಹಾಗಾಗಿ ಮನೆ ಯಜಮಾನ್ ಕೇಸಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳ 2,000 ರೂಪಾಯಿ ಜಮಾ ಮಾಡ್ಕೊಂತೀವಿ.